नमस्कार, मी आशय आणि तुम्ही बघत आहात MCN न्यूज. आपल्याच औरंगाबाद शहरातील काही महागड्या हॉटेल्समध्ये टोमॅटो शोरबा, क्रीम ऑफ टोमॅटो, टोमॅटो सूप अशा भयंकर अवघड नावांनी एका टोमॅटोपासून बनवलेलं सूप 250 ते 300 रुपयांना विकलं जातं. आणि असं असताना त्याच दिवशी त्याच शहरातील त्याच जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला मात्र 25 किलो टोमॅटो 100 रुपयाला, म्हणजे 1 किलो टोमॅटो फक्त 4 रुपयाला विकावा लागत आहे. मागच्या काही दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हताश होऊन आपल्या शेतातील टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर अंथरून त्यावर आपल्या अगतिकतेचं पांघरून घेऊन सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केल्याचं बघायला मिळालं. शेतकऱ्यांना टोमॅटोची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, आवश्यकता देखील नाही, पण तुमच्या माझ्यासारख्या AC मध्ये बसून शेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या, शेतकऱ्यांना टोमणे मारणाऱ्या लोकांना टोमॅटो काय आहे हे सांगण्यासाठी आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की टोमॅटो पिकवायला नेमका काय त्रास होतो, नेमका किती खर्च येतो, आणि याच संदर्भातील एका शेतकऱ्याशी बातचीत केली आहे MCN न्यूजच्या प्रतिनिधीने. मी गल्ले बोरगाव सुनील रामचंद्र अमृते गल्ले बोरगाव बोलतो. आणि हे पिकाचं काय नुकसान झालं, सरकारनं काहीतरी याच्यात काही तोडगं काढायला पाहिजे. तेवढं रस्त्यावर फेकणं चाललं माल, हा काय हे औषध मार ते औषध मार. तंबट्याचं हे सुतळी बांबू हे खूप महाग भेटलं, काय याचं नुकसान भरपाई काहीतरी कळायला पाहिजे शेतकऱ्याकडून शेतकऱ्याला. हो, हे टमाट्याचं लई नुकसान झालं, काय आमदार शेतकऱ्याचं लई भाव नाही, काही नाही, कोणता पीक करा काही समजत नाही. सोयाबीन तसंच कोणत्या पिकाला भाव नाही, अवघड होऊन गेलं शेतकऱ्याचं. हे काय माल आला पण त्याला भाव नसल्यामुळे हे पिकाचं खर्च कसं काय काढायचं, याचा बांबूला भाव कोणता समजत नाही. शेतकरी निवड कोणत्या पीक घ्या समजतच नाही त्याच्यावर. कांद्याचं उत्पन्न गण लोक काढते पण कांद्याला सुद्धा भाव नाही. तुरीचं नुकसान होऊन गेलं, तुरी गेले सगळ्या कामातून, नेतांबडे काय सगळे माल गेला कामातून, माल एवढा माल येऊन काही उपयोग नाही, सगळं रस्त्यावर फेकणं चाललं. काय तुम्ही माल पाहिला का, किती एवढा माल असून या मालाचा उपयोगच नाही ना. शेतकरी परेशान होऊन गेला, हे औषध मार ते औषध मार, दुकानदार सांगते मग औषध न्या, औषध मारू मारू परिशेनी हे काही काही चालू आहे रोग. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला. सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात सांगायचं झालं तर सरकार किंवा APMC हे सगळे दर ठरवत असतात, ते असं म्हणतात की आवक वाढल्यामुळं आम्ही दर कमी केलाय. काही शेतकऱ्यांनी हताश होऊन कॅरेटच्या कॅरेट टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर सांडून दिले. काही जणांना आता या केलेल्या खर्चाचं काय करावं, आपली ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशी काढावी हेच कळत नाहीये. आणि आपण मग म्हणतो की शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हायला हवं, शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करायला हवी, शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिकं घ्यायला हवी, शेतकऱ्यांनी एकच पीक घेऊ नये, असे बरेच सल्ले सो कॉल्ड वर्गातून, सो कॉल्ड इलाइट वर्गातून दिले जातात, ज्यांचा मातीशी संबंध नाही अशा वर्गातून दिले जातात. आणि होतं हे की ज्यावेळेस शेतकरी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून आपली जमापुंजी असलेली ती गुंतवून अशा भाज्या घेतो, टोमॅटो घेतो, ज्या टोमॅटोला एवढी मागणी आहे त्या टोमॅटोला सुद्धा भाव मिळत नाही, आणि मग शेवटी शेतकऱ्याला हार मानावी लागते. एकूणच काय तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शाळेत असताना लाल चिखल नावाची भास्कर चंदन शिव यांनी लिहिलेली एक कथा वाचली असेल. आणि आता जर सरकारने समजा निर्यातीवरील बंदी वेळीच उठवली नाही आणि आयातीवर निर्बंध घातले नाहीत तर टोमॅटोच्या लाल चिखलासोबतच शेतकऱ्याच्या रक्ताचा चिखल देखील होऊन जाईल अशी भावना सामान्य शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांची मागणी काय आहे की त्यांनी जो इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा आहे, त्यांनी जो गुंतवलेला पैसा आहे, मग तो टोमॅटोच्या बांबूसाठी असेल, सुतळ्यांसाठी असेल, त्या टोमॅटोच्या एकूणच शेतीसाठी असेल, तो किमान खर्च निघावा आणि थोडेफार पैसे शेतकऱ्याला उरावे अशी शेतकऱ्याचीच अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनाच्या द्वारे फक्त 400 रुपये कॅरेट माझ्या टोमॅटोला भाव मिळावा अशी मागणी सरकारी अधिकाऱ्यांकडे किंवा सरकारकडे केली आहे. आता जर सरकारपर्यंत हा आवाज पोहोचला नाही तर हे माध्यमांचं तर अपयश असेलच, पण सरकार देखील आपले कान बंद करत असेल तर मग शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या धोरणाबाबत सरकारने विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद.